नवीनच मागच्या वर्षी शाळेमध्ये प्रवेश घेतला होता. पाचवीला तर तुम्हाला काही शाळेत येण्याचं जास्त सुख मिळालं नाही. एक महिना आपली शाळा सुरू झाली पण एक कोरोना महामारी अशी आहे की यामुळे तुम्हाला शाळेत जास्त यायलाच मिळालं नाही. तर पाचवीचा गणित विषयाचा अभ्यास सेमीमध्ये होता. तुम्ही बऱ्याच कमी प्रमाणात अभ्यास केलेला आहे. जे शिकवलं ते ऑनलाईन काही मुलांनी केलं नाही केलं असं बरंच झालेलं आहे. पण ह्या वर्षी सहावीला मी सौ इरकल मॅडम तुम्हाला गणित या विषयाला शिकवायला आहे. तर पहिल्यांदा मी तुमचं ह्या शाळेमध्ये स्वागत करते आणि गणित विषयासंबंधी आज मी तुम्हाला फक्त सूचना देणार आहे आणि थोडीशी उजळणी घेणार आहे. तर पहिल्यांदा लक्षात घ्या, गणितामध्ये मूलभूत काय गोष्टी आहेत. तर गणिताचा पाया, जसं एखाद्या इमारतीचा पाया त्याचा बेसमेंट जितकं पक्क असेल तेवढी इमारत छान होईल, तसं गणित विषयाचा पाया हा पाचवी ते सातवीची इयत्ता असतात. गणितामध्ये काय मग तुम्हाला माहिती का, माझ्या लहानपणी मी पाचवी ते सातवीमध्ये जे पाढेपाठ केले होते ते मला आतासुद्धा लक्षात येईल. तर पाढेपाठ करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम असतं. तर तुम्ही मुलांनी किती पाढेपाठ आहेत, कदाचित तुम्हाला चौथीपर्यंतच्या इयत्तेमध्ये बरेचसे पाढेपाठ असतील 30-300 पर्यंत. पण मागच्या वर्षीचा पूर्ण काळ असा गेला की तुम्ही निवांत घरी होता, मग त्यामुळे पाढेपाठ नाही. व पहिल्यांदा घरचा अभ्यास म्हणून तुम्ही पाढेलेखन करणं आवश्यक आहे. त्यासाठी आधी मी तुम्हाला वह्या सांगते. आता ह्या वर्षी आपल्या शाळेमध्ये रेग्युलर अभ्यास तपासला जाणार आहे, म्हणून गणिताच्या रेग्युलर अभ्यासासाठी 200 पाने 1 वही आणि होमवर्कसाठी 100 पाने 1 वही आणि उजळणीसाठी 100 पाने 1 वही अशा 3 वह्या तुम्ही गणितासाठी करायच्या आहेत. होमवर्क मी ज्या दिवशी सांगेल की हा होमवर्क आहे, होमवर्क 1 होमवर्क 2 असं ज्या दिवशी सांगेल फक्त त्या दिवशी त्या होमवर्कच्या वही द्यायचा. आणि गणिताचा जेव्हा आपला रेग्युलर अभ्यास सुरू होईल ना, प्रकरण सुरू होईल, त्यावेळेस त्या 200 पाण्याच्या वही द्यायचं. आणि मी जोपर्यंत उजळणी साधारणतः 1-8 ते 10 दिवस मी उजळणी घेणार आहे, मागील पाचवीच्या इयत्तेमधील गणित तुमचे घेणार आहे, त्यासाठी त्या 100 पाण्याच्या वहीमध्ये लिहायचं. आणि मी उजळणी म्हणून ज्या दिवशी सांगेल हे उजळणीच्या वहीत लिहा, त्या दिवशी उजळणीच्या वहीतच लिहायचं आहे. आणि त्यासाठी इयत्ता सहावीच्या मुलांसाठी मी माझा व्हॉट्सअप नंबर देणार आहे पर्सनल, आणि त्यावर मला अभ्यास रेग्युलर पाठवायचा आहे. मागच्या वर्षी आपण थोडंसं दुर्लक्ष केलं प्रत्येक गोष्टीकडे, पण ह्या वर्षी तुमच्याकडे दुर्लक्ष होणार नाही. ह्या वर्षी सगळ्यांचा रेग्युलर अभ्यास तपासला जाणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला मार्क सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे पहिला अभ्यास काय उजळणीचा, तर तुम्ही पाढे लिहायचे आहे. सगळ्यांना पाढे येतातच, पण जर येत नसतील तर रोज लेखन करून 1 ते 2 ते 2 to 30 जे पाढे पूर्ण लिहायचे आहे टेबल्स, इंग्रजीत आपण त्यांना टेबल्स म्हणतो, मराठीत तुम्हाला पाठ झालेले आहेतच, पण हे लेखन पहिला उत्तर पहिला होमवर्क असल्यासारखं आहे. होमवर्क म्हणजे काय, तर उजळणी, हा पहिली उजळणी आहे तुमची. आणि आता दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे, मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी मागच्या वर्षी 1 ते 100 पर्यंतचे अंक इंग्रजीत लिहिलेलेच आहेत, तरी पण काही जणांना स्पेलिंग सुद्धा येत नाही. आता समजा मी तुम्हाला 31 ची स्पेलिंग विचारली तर येईल का, नाही येणार. अचानक जर आपल्याला असं काही विचारलं कुठल्याही संख्येची स्पेलिंग, तर तुम्हाला ती लिहिता येत नाही. त्यामुळे पहिलं काम, आता मी तुम्हाला सुरुवात म्हणून फक्त 1 बघा, 1 ची स्पेलिंग लक्षात असेलच तरी पण एक रिव्हिजन म्हणून आपण बघूया. 1 ची स्पेलिंग ONE, 2 ची स्पेलिंग TWO, 3 ची PHRRE, 4 अशा पद्धतीने फक्त सुरुवातीला मी सांगते तुम्हाला, कारण काही मुलं खूप सिन्सिअर असतात पण काही मुलं आईचं पण ऐकत नाही आणि वडिलांचं पण ऐकत नाही, त्यामुळे बऱ्याचशा मुलांचा अभ्यास हा अपूर्ण असतो. म्हणून सगळ्या मुलांनी ही स्पेलिंग लिहून काढायची आहे, नाही आणि 10. आता येथे यामध्ये सगळ्यांना येत असणार आहे, चौथीपर्यंत तुम्हाला 100 पर्यंतचे अंक सुद्धा झालेले असणार आहे, तरी सुद्धा ह्यापेक्षा ही तर सोपी स्पेलिंग आहे, 11-12 ची जरा अवघड आहे. पण तुम्ही तुमच्याकडे पुस्तक असेल किंवा कुठल्याही याच्यातून कुठल्याही माध्यमातून तुम्ही 1 to 100 पर्यंतची स्पेलिंग लिहून आणायची. मग तुमचा दुसरा होमवर्क काय असणार आहे, तर 1 to 100 पर्यंतची स्पेलिंग लिहिली, अंक लिहून घ्यायचे. बरं मी ज्या पद्धतीने लिहिलेला होते तिकडे 1 to, मग तुमची दुसरी उजळणी ही 1 to 100 स्पेलिंग राहील.
हे दोन अभ्यास महत्त्वाचे आणि उद्याच्या उद्या तुम्ही मला हे होमवर्क पाठवायचे आहे. आणि नंतर बघा आपल्याला याच्या पुढच्या सुद्धा संख्या आलेल्या आहेत. इयत्ता पाचवी मध्ये तुम्हाला थाउजंड झालंय, लॅक्स झालंय, करोड झालंय, ह्या सगळ्या प्रकारच्या तुम्हाला संख्या झालेल्या आहेत. मग त्यामुळे त्या सुद्धा संख्या तुम्हाला यायला पाहिजे. मग त्यासोबतच हंड्रेड नंतर थाउजंड ची स्पेलिंग लिहा, 1000. त्यासोबतच 10,000. नंतर काय येतं, 1 लाख. त्यानंतर 10 लाख. त्यानंतर 1 करोड. बघा शून्य बरोबर मोजून घ्या. एक 1 करोडवर किती शून्य असतात, 7 शून्य असतात. आणि लॅक वर किती शून्य असतात, 5 शून्य असतात. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. कारण आता तुम्ही 6वीला गेलेले आहात, 5वीपर्यंत ठीक होतं आणि 5वीपर्यंत तुमचा ऑनलाईन एवढा अभ्यास चेक पण केला गेला नाही, पण आता 6वीला सगळा अभ्यास चेक होणार आहे. ते लक्षात ठेवून हे सगळं व्यवस्थित लिहा. 1 करोड नंतर 10 करोड पर्यंत आपण फक्त बघूया. 10 करोड. ह्या सर्व स्पेलिंग तुम्हाला आल्याच पाहिजे. तर अशा पद्धतीने हे सगळे अंक आणि ह्या दोन्ही प्रकारचा अभ्यास तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचा आहे. हा सगळा अभ्यास तुम्ही वहीमध्ये आत्ताच्या आत्ता लिहून घ्या की काय करायचं आहे तुम्हाला. आजच्या आणि उद्याचे दिवस ह्या दोन दिवसांमध्ये तुम्हाला हा अभ्यास पूर्ण करायचा आहे. हा अभ्यास केलेला नसेल त्या मुलांना मी पुढचं शिकवणारच नाही. आणि उद्या सुद्धा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 8 दिवस आपण फक्त गणिताची उजळणीच घेणार आहोत. इयत्ता 5वीमधील प्रश्नांचे सराव घेणार आहे. कदाचित सरकारच्या डोक्यात सुद्धा आहे की एखाद्या मागील इयत्तेचा सराव घ्यायचा, असं सरकारच्या मनात सुद्धा आहे. जर तसं झालं तर इयत्ता 5वीवर तुमची एखादी छोटीशी टेस्ट सुद्धा होऊ शकते. म्हणून त्या सरावामध्ये राहा. गणित असो कुठलाही विषय असो त्या गोष्टीचा सराव करा. मागील सपाट पुढचं पाठ मागचं सपाट अशा पद्धतीने अभ्यास करू नका. हा सगळा अभ्यास आधी घ्या, डोक्यात घ्या, मग पुढच्या इयत्तेत जा. म्हणून हे सगळं आधी प्रत्येक मुलाला आलं पाहिजे. एक जरी स्पेलिंग एखादी आली नाही यातली 1 to 100 मधली, तर सगळ्या मुलांनी ती स्पेलिंग 5 वेळेस लिहून त्याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि नंतर उद्याच्या सरावामध्ये आपण काय घेणार आहोत माहिती का, ती 5 अंकी अंक कसे इंग्रजीमध्ये लिहायची, 6 अंकी 7 अंकी त्याला काय म्हणायचं, हे सगळं उद्याच्या सरावामध्ये आपण घेणार आहोत. धन्यवाद. हा अभ्यास पूर्ण करा मात्र. ओके, गुड डे.